जी एस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो या इमेजवरून तुम्हाला माहीतच झालं असेल की हे पुस्तक सर्वांच्याच परिचयात आहे म्हणजे माहित आहे हे दहावीचं पार्ट वन त्याला आपण अल्जेब्रा म्हणतो त्याचं मॅथच बुक आहे आणि हे त्यांचे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचं आणि सहा असे सहा चॅप्टर या दहावीच्या मॅथमध्ये मुलांना आहे तर मित्रांनो आपण पूर्णच्या पूर्ण पुस्तक न घेता याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले म्हणजे एक्झामला जाताना तुम्हाला जे गरजेचं असतं म्हणजे क्विक रिव्हिजन ते आपण या व्हिडिओ मधून मधून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या पुस्तकामध्ये तुम्हाला जे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आणि एक्झाम आता काही तीन चार महिन्यानंतर एक्झाम आहे मुलांची त्यांच्यासाठी जा हे फॉर्म्युले खूप महत्वाचे असणार तर मी मित्रांनो तुम्ही हे फॉर्म्युले एका पेजवर लिहून घ्या आणि ते दररोज एखादा घंटा तरी वाचा म्हणजे तुम्हाला पुढे मॅथमध्ये क्वेश्चनचे प्रॉब्लेम येण्या सॉल्युशन करण्यासाठी सोपं जाईल तर मित्रांनो पहिलं चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन अँड टू व्हेरिएबल याच्यामध्ये आपल्याला एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे जो आपण जनरल फॉर्म्युला आपण म्हणतो तो ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो हा स्टँडर्ड फॉर्म आहे लिनियर इक्वेशन अँड टू व्हेरिएबलचा जसं की आपण एक्झाम्पलमध्ये पाहू की जर आपण थ्री एक्स सोबत प्लायनस फोर वाय

चॅप्टरमध्ये तो सायमल्टेनिय सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहे ते तुम्ही पाहायचं असाल पहिल्या चॅप्टरमध्ये त्याच्यानंतर आता याच्या नंतर ग्राफिकल मेथड आहे ती लिनिअर इक्वेशन टू व्हेरिएबलच आहे तिच्यामध्ये एक इक्वेशन असतं आपल्याला एक्स प्लस वाय इज टू फोर समजा मी एक बुकमधलंच एक क्वेश्चन घेतले आहे इथं एक्स प्लस वाय इज टू फोर असा एक क्वेशन दिले हिम आपली मनानं व्हॅल्यू घ्यायची किंवा एखादी जी तुम्हाला सोपी व्हॅल्यू असेल म्हणजे ग्राफनुसार ग्राफमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन केल्यानंतर सगळ्यात जवळची जी किंमत येते ती व्हॅल्यू घेऊन तुम्हाला एक्स ची किंमत टाकायची असते आणि तुम्ही समजा एक ची किंमत मायनस वन टाकली तर तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला वायची किंमत व्हावी भेटते असा मित्रांनो तीन ते चार बॉक्स तुम्हाला तयार करायचे तसंच दुसरं इक्वेशन दिलेलं असतं टू एक्स मायनस वाय इजिकल टू टू या इक्वेशन मध्ये आपल्याला एक्सची किंवा ची व्हॅल्यू घ्यायची त्याच्यामध्ये फुट करायची आणि तुम्हाला दुसरं जर तुम्ही x ची व्हॅल्यू घेतली तर ची आपोआप निघते किंवा ची घेतली तर x ची निघते अशी किंमत टाकून तुम्हाला एक दोन बॉक्स तयार करायचे आणि तुम्हाला असा एक ग्राफ देणार आहे शक्यतो तुम्हाला पेपरमध्ये पण ग्राफ ग्राफिकल पेज भेटतं किंवा तुम्हाला ग्राफ वय भेटलाच असेल किंवा तुम्ही दुकानातून आणली असेल तिच्यामध्ये असा एक ग्राफ काढायचा आहे मित्रांनो जो आपला आडवा असतो तो एक्स एक्सिस असतो आणि जे उभा असतो तो वाय एक्सिस असतो तिच्यावर सांगितल्याप्रमाणे आता आपण पाहू एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर याचं इक्वेशन आपण इथं तयार केलेलं आहे म्हणजे जे आपल्याला कॉर्डिनेट आहे ते एक्सनुसार आणि वायनुसार घेतले आणि जो आपला उभा एक्सिस असतो तो वाय एक्सिस असतो तिच्यावर आपण जे वायची कॉर्डिनेट आहे ते दाखवलेले आहे आणि जे x ची कॉर्डिनेट आहे ते इथं दाखवलेले एक्स एक्सिसवर त्याच्यानंतर तुमचा जो मिडल पॉईंट शेततो म्हणजे एक्स लाईनचा आपला पहिला इक्वेशनचा आणि दुसऱ्या इक्वेशनचा एक मिडल पॉईंट भेटणार आहे तो मित्रांनो आपला एक्स आणि वायचं उत्तर असणार आहे हे तुम्हाला ग्राफिकल मैत्रिणी सॉल्व्ह करायला सांगितलं तर तुम्ही ते करू शकता या व्हिडिओ आपण फक्त साठी बनवणार त्याच्यामुळे याच्यावर आपण जास्त डिस्कशन करणार नाही मित्रांनो आणि बी तुमचं झालेलं आहे आता सर्वात महत्त्वाचं एक की ग्राफिकल मेथडमध्ये स्केल ही सर्वात इम्पॉर्टंट असते आणि स्केल काय असते तर एक सेंटीमीटरवर तुम्ही कोणतं माप लिहिलं ते इथं द्यायचं आहे तर आपण यांनी एक सेंटीमीटर एक युनिट असं दाखलेलं आहे पुढं ग्राफिकल मेथडनंतर सर्वात महत्त्वाची एक जी आपण म्हणतो डिटर्मिनंट मेथड हिच्यामध्ये ही जी डिटर्मिनंट मेथड आहे ती क्रॅमर्सूल म्हणजे आपण ग्रॅ ग्रॅबियल नावाचा एक व्यक्ती व्यक्ती म्हणजे सायंटिस्ट आहे त्यांनी ही मेथड शोधली आहे आम्ही क्रायमर्स काका म्हणतो त्यांना सर यांची जी मेथड आहे एक्स आणि वायची किंमत काढण्यासाठी त्यांचा एक जन जनरल इक्वेशन फॉर्म कोणता आहे एक्स प्लस वी वाय इज इक्वल टू सी त्याच्यामध्ये त्यांचं डी डी एक्स आणि डी वाय असे बॉक्स तयार करतात डी एक्स डी वाय बाय डी एक्स म्हणतो आपण डी एक्स आणि डी वाय अशा किंमती टाकून मित्रांनो तुम्हाला एक्स आणि वायची किंमत काढायची असते हा आहे डी क्रॅमसूलचा जनरल फॉर्म आणि त्याचा फॉर्मुला एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी तुम्ही एवढ्या व्हॅल्यू काढल्यानंतर याच्यात किमती टाकून सोडू शकता सरोबर पाहूया आता मित्रांनो पहिलं चॅप्टर झाल्यानंतर आपल्याला लगेच चॅप्टर भेटतं क्वाटॅटिक इक्वेशन क्वाटॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आपण जसा पहिला पहिल्या चॅप्टरमध्ये लिनर इक्वेशन मध्ये तसाच जनरल फॉर्म यांचा आहे पण थोडा वेगळा असतो याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असतं एकच व्हेरिएबल म्हणजे आता इथं यांचा जनरल फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी वाय सॉरी ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो तर मित्रांनो लिनियर इक्वेशनमध्ये कोणता होता ए एक्स स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो आणि आता यांचा कॉटॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे मित्रांनो ए एक्स सॉरी यांचा स्क्वेअर नव्हता ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हा क्वाटेटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म म्हणतो याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असणार म्हणसाल सर इथं पण इथं बी हे पण व्हेरिएबलच आहे पण मित्रांनो या एच्या आणि बी जागी तुम्ही नंबर टाकू शकता जसं की सपोज आपण थ्री एक्सचा स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस नाईन इट इक्वल टू झिरो असं जर इक्वेशन घेतला आपण क्वेश्चन घेतला एक्झाम्पल म्हणून तर तिच्यातला हा व थ्री हा फोर आणि हा नाईन हा कॉन्स्टंट नंबर झाले आणि त्याच्या जागी आपण काय घेतलं होतं हा ए घेतला होता हा बी घेतला होता ना सी घेतला होता ए बी सी च्या जागी आपण नंबर घेणार आहे आणि एक्स स्क्वेअर प्लस एक्स तर हे मित्रांनो या क्वाटेटिक इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असणार आहे आणि ते ओळखायचं कसं जर तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन ओळखायचं तर तर मित्रांनो त्याच्यामध्ये ओनली वन व्हेरिएबल असणार आहे आणि त्याची जी मॅक्झिमम पॉवर असते मॅक्झिमम पॉवर म्हणजे जो इंडेक्स पॉवर म्हणतो आपण एक्स स्क्वेअर ही जी इंडेक्स पॉवर असते ती मिनिमम किंवा मॅक्झिमम टू नसली पाहिजे दोनच्या वरती नको आणि खाली नको तर तुम्हाला हे ओळखण्यासाठी कसं ओळखतात तर मित्रांनो स्टँडर्ड फॉर्म नुसतं नंतर तुम्हाला या चॅप्टरमध्ये रूट ऑफ क्वाटॅटिक इक्वेशन आहे त्याच्यानंतर क्वाटॅटिक इक्वेशन ऑफ कॉम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे त्याच्यानंतर क्वाटॅटिक इक्वेशन ऑफ फॅक्टरायझेशन अशा तीन मेथड याच्यामध्ये तुम्हाला शिकायचे असतात पुढे पाहूया कॉट्रॅटिक इक्वेशनचा जो आपण नाही बरोबर आहे फॉ फॉर्म्युला मेथड आपण का पाहू क्वा कॉटॅटिक इक्वेशनची त्याच्यात फॉर्म्युला मेथडमध्ये एक्सी जी किंमत असते आपल्याला म्हणजे आपण जी लिहितो तो असतो मायनस बी प्लस मायनस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए हा झाला आपण कॉट्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला मेथडचा त्याच्यानंतर ही अल्फा आणि बीटाची किंमत असते तर हिच्याहून आपण अल्फा आणि ची कशी घेतो ते पा अल्फाची किंमत असते बी मायनस बी प्लस इथे फक्त एकच फरक असतो मित्रांनो अल्फा मध्ये इथे प्लस घेतात आणि बीटामध्ये मायनस असते बीटामध्ये मायनस तर कस अल्फाची किंमत असते मायनस बी प्लस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आणि बीटाची किंमत असते मायनस बी मायनस इथं फरक आहे इथं फक्त इथं मायनस इथं असतं इथं प्लस इथं मायनस असतं आणि इथं प्लस असतं तर ची किंमत असते मायनस बी मायनस रूटमध्ये मा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए हे झालं अल्फा आणि बीटाची किंमत आता त्याच्यानंतर नेचर ऑफ रूट ऑफ क्वाटेक इक्वेशन कसे असतात ते पहा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस बी ए हा झाला अल्फाची किंमत अल्फा प्लस बीटाची किंमत आणि अल्फा बीटा बीटाची किंमत सी अपोने असते मित्रांनो ही तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये सगळं अल्फा बीटा काय असतं त्याची किंमत कशी टाकायची तुम्ही शिकले असाल फक्त याची क्विक रिव्हिजन म्हणून आपण पाहू की हा नेचर ऑफ रूट असतात अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा त्याची ते फॉर्म्युले त्याची ते, ते, ते किमती आहे त्याच्यानंतर आता ज्या क्विक रिव्हिजनसाठीच अल्फा प्लस बीटाची आपण किंमत पाहिली ती अशी अल्फा प्लस बीटा सॉरी अल्फाची किंमत आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची किंमत पाहिली आणि त्याच्यामध्येच आता आपण डेल्टाची किंमत पाहणार आहोत डेल्टा म्हणजे त्याची किंमत असते माय बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही असती डेल्टाची किंमत आणि डेल्टाची किंमतवरून आपल्याला तीन रूल पाहायचे जर डेल्टाची किंमत ही झिरोच्या इक्वल असेल म्हणजे डेल्टाची किंमत झिरोच्या इक्वल असेल तर त्याला म्हणतात रियल अँड इक्वल जर डेल्टाची किंमत झिरोपेक्षा मोठी असेल म्हणजे डेल्टाची किंमत झिरोपेक्षा मोठी असेल तर ते रिअल अँड अनइक्वल म्हणतात आणि डेल्टाची किंमत ही झिरोपेक्षा छोटी असेल तर त्याला नॉट रिअल म्हणतात जसं की आपण एक्झाम्पल पाहू डेल्टाची किंमत समजा झिरो आली आणि इकडं पण आपलं इकडे ऑलरेडी झिरो दिला होता तर हे झालं रिअल आणि इक्वल डेल्टाची किंमत समजा टू आली आणि इकडे झिरो आहे तर ही किंमत झिरोपेक्षा मोठी आहे तर ते आपण काय म्हणतो ही रिअल आणि इक्वल आहे जर डेल्टाची किंमत मायनस थ्री आली आणि इकडं आपली किंमत झिरो आहे तर याला म्हणतात नॉट रिअल ही नॉट रिअल किंमत असते आणि जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट इक्वेशन अल्फा प्लस बिटा दिलेला असेल आणि तुम्हाला म्हणजे रूट दिला असेल अल्फा आणि बीटाचे तर तुम्हाला क्वांटी इक्वेशन तयार केलं जातं या फॉर्मनुसार हा तोचा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस रूट म मा, रेटमध्ये अल्फा प्लस एक अल्फा बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज टू झिरो तर मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे तुम्ही हे सर्व फॉर्म्युले तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि पेपर ईपर्यंत याची रिव्हिजन करता तुम्हाला चांगला स्कोअर येईल आता तिसरं चॅप्टर आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन तिच्यामध्ये टर्म आणि सिक्वेन्स म्हणजे कसा करतात ते पा सिक्वेन्स काढण्यासाठी आपल्याला डिनोट करतो टी टी म्हणजे टर्म मग आपण टीचा सिक्वेन्स असता टी वन टी टू टी थ्री आणि टोटल नंबर टी एन म्हणजे टोटल नंबर आपण किती काढू शकतो त्यासाठी हे असतात दा, दाखवतात आणि सिकवेन्स हा इन्फायनाईट असू शकतो म्हणजे त्याची कधी म्हणजे आपण एक दोन तीन जर सुरुवात केली तर ते सांगू शकतो का आपण कोठं थांबणारे नाही तर आपण इनफायनाईट म्हणू शकतो आपला कोणताही सिक्वेन्स एव्हरी हा पॉझिटिव्ह इंजरी असायला पाहिजे त्याच्यानंतर आता आपण टोटल नंबर म्हणजे टी एन फाईन करण्याचा एक फॉर्म्युला आहे तर तो असा आहे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस डी एन सॉरी टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी हा त्याचा टी एन टोटल नंबर फाईन करण्याचा फॉर्म्युला आहे टोटल नंबर फाइंड करण्यासाठी जर टी वनची किंमत काढायची असेल तर आपण जी पहिली किंमत असते तो आपला ए असतो त्याच्यानंतर टी टू काढायचा असेल तर ए प्लस डी करतात म्हणजे जो डिफरन्स असेल दोघांमधला तो तो तर, तर तो टाकतात टी थ्री काढायचा असेल तर ए प्लस टू डी करतात हे झालं मित्रांनो सिक्वेन्स काढण्यासाठी आता पुढं सम ऑफ फर्स्ट अँड नंबर जर समजा मला पहिल्या नंबरची सम काढायची असेल टोटल नंबरची सम काढायची असेल तर हा फॉर्म्युला आहे येस एन स सम नंबर ऑफ टोटल काढायसाठी यस एन इज इक्वल टू एन अपॉन टू ब्रॅकेटमध्ये टू ए प्लस एन मायनस वन डी त्याचा दुसरा एक फॉर्म्युला आहे येस एन काढण्यासाठी एन ए नंबर ऑफ अर्थ म्हणजे ए म्हणजे फर्स्ट टर्म एन ए प्लस एन ब्रॅकेटमध्ये एन मायनस वन अपॉन डी अपॉन टू ई डी तर मित्रांनो हा फॉर्म्युला सहसा करून वापरत नाही कोण की जास्त किचकट असल्यामुळे हा फॉर्म्युला सोपा जातो मुलांसाठी त्याच्यामुळे जा हा फॉर्म्युला मी घेतलाही नाही आणि तुमच्या स्कूलमध्ये घेतला आहे ते मला माहित नाही तर मित्रांनो त्याचे दोनच फॉर्म्युले सोपे असतात एस एनचा एन अपॉन एन अपॉन टू ब्रॅकेटमध्ये टू ए प्लस एन मायनस वन डी आणि दुसरा असतो जर आपल्याला टी वन टी टू टोटल नंबर दिलेला असेल तर सम ऑफ करण्यासाठी हा दुसरा फॉर्म्युला आहे टी वन प्लस टी एन हे झालं सम ऑफ टर्म करण्यासाठी झालं आता त्याच्यानंतर चौथ्या चॅप्टरमध्ये मी इम्पॉर्टंट पाहूया फायनान्शियल प्लॅनिंग हिच्यामध्ये आपण सर्वात पहिलं जीएसटी पाहिलं होतं जीएसटी मध्ये हा मित्रांनो एक एक्झाम्पल नंबर होता की हा जर असेल तर आपण त्याला काय काय डिनोट करतात आपला जीएसटी नंबर कसा तयार होतो तर मित्रांनो एपासून आपलं याच्यापर्यंत एच पर्यंत हे आपलं पॅन कार्डचे नंबर असतात त्याच्यानंतर जो पहिला सत्तावीस नंबर दाखलेला आहे तो आपला काय करतो स्टेट कोड असतो त्याच्यानंतर हा जो वन असतो आपला एच नंतर जो वन असतो वन तर तो, तो, तो काय करतो आपला वन रजिस्ट्रेशन किती नंबरचं आहे म्हणजे आपल्याला तो किती पै रजिस्ट्रेशन झालेलं आहे तो नंबर दाखवतो त्याच्यानंतर हा कोणता डिफॉल्ट ये येऊ शकतो म्हणजे कोणता युनिफॉर्म जो आपला सपोज म्हणजे ए पासून झेडपर्यंत कोणताही नंबर आणि जो तो, तो न, आ, जीश्टी जीश्टी तो तो आपला फाईव्ह असतो तो आपला जीएसटी जीएसटी पोर्टल जीएसटी आपल्याला एक नंबर दिलेला असतो तो नंबर असतो तर हा असा जीएसटी होतो मित्रांनो आणि आता समजा आपण महाराष्ट्रामध्ये राहतो मग आपला महाराष्ट्रासाठी आपण सत्तावीस कोड वापरू शकतो जर समजा कोणी केरळमध्ये असेल तर केरळचा कोड वापरतात तसा जीएसटी नंबर आपापल्या राज्यानुसार होतो त्याच्यामध्ये आता आपण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये दुसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रीमियम काय असतं पर काय असतं आणि डिस्काउंट काय असतं समजा मार्केट व्हॅल्यू आता इथं दिले मार्केट व्हॅल्यू एम व्ही एम व्ही इज ग्रेटर दॅन एफ व्ही आता फेस व्हॅल्यू एम व्ही म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय असते ते पहा समजा मार्केट व्हॅल्यू हे एखादा समजा वस्तू आहे दहा रुपयाची वस्तू आहे आणि त्या मार्केट व्हॅल्यूच्या ती फेस व्हॅल्यू ही जास्त असेल म्हणजे मी एक पेन बनवला पेनची किंमत मी पाच रुपये ठेवली पण ती सध्या मार्केट व्हॅल्यूनुसार त्याची किंमत पाच दहा रुपये चालू आहे तर मला कोणता म्हणजे माझी वस्तू पाच रुपयांना एक वा मागलेली आहे तर तो प्रीमियम असतो मित्रांनो म्हणजे मी पाच रुपयाची वस्तू बनवली आणि ती दहाला विकल्या जात असेल तर तो माझ्यावर पाच रुपयाचा प्रॉफिट आहे म्हणजे मी प्रीमियममध्ये असेल जर समजा मी मार्केट व्हॅल्यू मी फेस व्हॅल्यू बनवली म्हणजे माझी छापलेली किंमत पाच रुपये असेल आणि मार्केटमध्ये पण त्याची किंमत पाच रुपये असेल तर ती झालं पर आणि मित्रांनो जमजा मी पाच रुपयाचं पेन बनवला होता आणि त्याची सध्या प्राईस चालू आहे दोन रुपये तर मित्रांनो मी लॉसमध्ये चाललो होतो तर आपण त्याला तीन रुपयाचा डिस्काउंट म्हणू शकतो की याच्यावर तीन रुपयाचा डिस्काउंट चालू आहे तर तुम्ही आता ते कधी बाजारात गेला असेल तर पहा कधी डिस्काउंट डिस्काउंट असं ऐकायला भेटतं तर मित्रांनो डिस्काउंट तेच असतं की समजा मार्केट म्हणजे त्यांनी जी किंमत बनवली समजा एखादा तुम्ही पाचशे रुपयाचा ड्रेस आहे ही ऍक्च्युअली त्याची कॉस्ट आहे बनवण्यासाठी पण आता तोच ड्रेस समजा जास्त विकला जात असेल किंवा कोणी डिस्काउंट देत असेल तर ऍक्च्युअली हा ड्रेस कोणी तीनशेला विकत असेल तर त्याच्यावर दोनशे रुपये डिस्काउंट असतो हा जर मित्रांनो पाचशेचा हजार ड्रेस बनवला पाचशेला विकला गेला तर त्याला आपण पर म्हणू शकतो पण पाचशेचा ड्रेस जर हजारा विकला जात असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो प्रीमियम म्हणू शकतो हे झालं मित्रांनो प्रीमियम पर आणि डिस्काउंट आता प्रॉबिलिटी काय असतं पहा हिच्यामध्ये आपण प्रॉब्बिलिटीचे खूप सारखे एक्झाम्पल घेतले आपण समजा जर एक कॉईन टॉस केला म्हणजे सिक्का सायकल माहिती आपण एक रुपयाचा सिक्का सायकल पाहिला त्याच्यावर दोन प्रकारे असतात इकडं हेड असतं आणि दुसरीकडे टेल असतं जर आपण कॉइन फेकला तर काय काय पडण्याची प्रॉब्लिटी असते एक तर एच पडू शकतो किंवा टी पडू शकतो हेड किंवा टेल तर पहा आपण जर समजा एक रँडमली एक्सपेरिमेंट केला आणि टॉस केला तर हेड पडण्याची आणि टेल पडण्याची दोन आहे समजा आपण डाईट्स घेतला म्हणजे आपण लुडो खेळतो किंवा चंपूल खेळतो किंवा आपण सापसिडीचा खेळ खेळतो त्याच्यामध्ये एक डाईट्स असतो जर तुम्ही डाईट्स जर फेकला तर त्याच्यात सहा प्रॉब्लिटी असतात तर एक पडू शकतो किंवा दोन पडू शकतो तीन चार पाच सहा अशापैकी पैकी सहा पैकी कोणतीही सहा प्रॉब्लेटी पडू शकतात इथे जर समजा दोन डाईट्स फेकले तर त्याच्या छत्तीस प्रॉब्लेमिटी आहे त्यानंतर पाहू आपण त्याच्यानंतर समजा एक कोणतं तुम्हाला समजा एक कार्ड आहे कार्ड म्हणजे पत्ते माहिती आहे सर्वांना पत्ते कोणाला माहित नाही म्हणा सर्वांनाच पत्ते माहित आहे सांग खेळत पण असेल खेळणं चांगलं असतं मित्रांनो आपला आपला अभ्यास करा तर पत्ते असतात बावनपत्तेपैकी काही ट्वेंटी सिक्स सव्वीस कार्ड हे रेड असतात आणि सव्वीस कार्ड ट्वेंटी सिक्स हे ब्लॅक कार्ड असतात आता ब्लॅक कार्ड मध्ये एक क्लब कार्ड येतं त्याच्यानंतर स्पेड कार्ड येतात हे तेरा क्लब कार्ड असतात आणि तेरा स्पेड कार्ड असतात ते म्हणजे जो आपला जर रेड कार्डमध्ये रेड कार्डमध्ये तेरा कार कार कार, कार हार्ट कार्ड असतात आणि तेढा डायमंड कार्ड असतात हे झाले कार्डचे प्रकार आणि विचारनं त्याच्यामध्ये एस कार्ड आहे आपण एस म्हणजे एक का म्हणतो एस कार्ड हे साठी आहे एस कार्ड हार्ट आहे एस कार्ड क्लब आहे एस कार्ड डायमंड असे चार प्रकार इथून सुरुवात होते आणि किंग पर्यंत चालतात हे झाला आउटकम म्हणजे त्या चॅप्टरमध्ये येणारे महत्वाचे क्वेश्चन याच्यावर असणारे आता सॅम्पल स्पेस काय असतो पहा सॅम्पल स्पेसला आपण डिनोट यसने करतो त्याला ओमेगा हा ग्रीक वर्डने पण डिनोट करतात सॅम्पल स्पेस काढण्यासाठी नंबर ऑफ सॅम्पल म्हणजे एन ऑफ असं दाखवतात समजा मी म्हटलं की तुमच्याकडे टोटल फिफ्टी टू कार्ड्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हार्ट कार्ड विचारले किंवा डायमंड कार्ड विचारले डायमंड कार्ड सांगा तर डायमंड कार्ड टोटल किती असणार मित्रांनो तेरा मग याचा नंबर ऑफ सॅम्पल किती आले आपण भाग देऊ शकतो तेरा एकशे बावन्न म्हणजे वन ऑफ वन ऑफ फोर हे झालंयचं ना नंबर ऑफ सॅम्पल काढण्याची एक पद्धत आता इथे सांगितलेलं आहे तुमचा हा बुक मध्ये पण बॉक्स आहे तुम्ही हा सोडू शकता म्हणजे यांनी वन कॉट वन कॉस्टॉ टॉस केल्यानंतर काय भेटू शकतं टू कॉस्ट केल्यानंतर काय भेटणार थ्री कॉस्ट टॉस केल्यानंतर काय भेटणार आणि वन डाईस थ्रॉन केल्यानंतर काय भेटणार टू डाईस थ्रॉ केलं की काय भेटणार हे सगळं प्रॉब्लेटी दिलेलं आहे तुम्ही मित्रांनो पाहू शकता त्याच्यानंतर प्रॉबिलि प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट जर इव्हेंट काढायची असेल तर ते कसं काढायचं त्याचा एक फॉर्म्युला आहे पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट ऑफ इव्हेंट ए आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट सॅम्पल स्पेस म्हणजे एन ऑफ ए ऑफ एन ऑफ येस आता याचं एक्झाम्पल मी बुकमध्ये घेतलं नाही पण सांगायचं झालं तर ते मागचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता जसं की समजा तुम्हाला एक इव्हेंट दिलेली आहे समजा एक क्वेश्चन आहे ए इज इक्वल टू मी तर नंबर दिले वन टू थ्री फोर फाइव्ह सिक्स अशी एक इव्हेंट दिलेली आहे तर हिच्यातला मी एव्हेंट विचारलं तुम्हाला ए चा क्वेश्चन दिला की ई वन नंबर सांगा इ वन नंबर इ वन नंबर एक मी विचारले की इ नंबर सांगा किती तर मग एन ऑफ ए नंबर ऑफ ए किती असेल रे तर आपण इ नंबर असतात टू फोर सिक्स मग आपण लिहू शकतो टू फोर सिक्स हे झाले आपले येन ऑफ ए आणि नंबर ऑफ सॅम्पल जर विचारले तर ठाम नंबर ऑफ सॉरी नंबर ऑफ ए किती झाले आपले टोटल तीन आणि नंबर ऑफ सॅम्पल किती टोटल सहा मग आपण म्हणू शकतो यन ऑफ ए अपॉन एन ऑफ एन ऑफ एस काढण्यासाठी फॉर्मूला आहे आपला हा थ्री आणि सिक्स थ्री वन चा थ्री थ्री टू चा सिक्स म्हणजे यन ऑफ ए आणि एन ऑफ एस त्याचं उत्तर आलं वन अपॉइन टू हा मित्रांनो सॅम्पल काढण्याचा प्रकारे सोडू शकता आता राहिला स्टॅटिस्टिक स्टॅटिस्टिक मध्ये खूप सारे आहेत ते तुम्ही आता चांगलं समजून घ्या एक आपला पहिला डायरेक्ट मध्ये त्याचा एक फॉर्म्युला आहे डायरेक्ट मध्ये मिन करण्यासाठी फॉर्म्युला आहे एक्स बार इज इक्वल टू एलिमेंट ऑफ एक्स आय एफ आय अपॉन एलिमेंट ऑफ एफ आय तर मित्रांनो आता एफ आय एक्स आय आणि एलिमेंट ऑफ एफ आय कुठून घ्यायचं ते पहा मीन काढण्यासाठी आपला एक्स बार दिलेला असतो एक्स बार जिथे असेल तिथे समजून घ्यायचं तो काढायचा आहे आणि आणि या मीन, मोड हे असतं आता यन हा इथं दिलेला असतो यन इज इक्वल टू एलिमेंट ऑफ एफ आय म्हणजे आपण या आय जागे फिफ्टी टाकू शकतो आणि एफ आय एफ एक्स आय एफ आय कुठं असतं इथं असते या बॉक्समध्ये तर तिथे ही किंमत टाकली असते मित्रांनो हवा एफ आय एलिमेंट एक ऑफ एक्स आणि एफ आय किंमत इथं असते आणि एफ आयची ची किंमत इथं या बॉक्समध्ये असते इथे दिलेली त्याचं सोल्युशन केल्यानंतर आपल्याला जो मिडीन भेटतो सॉरी मीन भेटे याच ते फिफ्टी सिक्स पॉईंट एट भेटलं ही झाली डायरेक्ट मेथेडचा फॉर्मुला तुम्ही इथं लिहू घेऊ शकता हा डायरेक्ट मेथेडचा फॉर्मुला आहे आणि इम्पॉर्टंट आहे आता समोर एझुम मेथेड काय असते ते पहा ॲज्युम मध्ये डी बार डी पहिलं डी काढावं लागतं डी बार काढण्यासाठी आपल्याला फॉर्मुला आहे एलिमेंट ऑफ एफ आय डी आय अपॉन एलिमेंट ऑफ एफ आय आता एफ आय डीआय काय असतं म्हणा सर तर एफ आय इथे इकडं सगळ्यांना चांगलं लक्ष द्या जर तुम्ही फ्रिक्वेन्सी डिव्हॉल्युशन काढलं तर तिथं तुम्हाला एफ आय ची किंमत दिलेली असते आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण टोटल क्वेश्चन ते नंबर ऑफ वर्कर समजा असेल तर त्यांची ऍडिशन केल्यानंतर जी भेटते ती एफ आय असते मग आपण या इथं किंमत टाकायची एफ आय डी आय ची आणि एफ आय ची किंमत इथे टाकायची आणि जे आपलं येईल तर नंतर ती ची किंमत घेऊन आपल्याला मेनचा फॉर्म्युला असतो एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी मग आपल्याला ए कुठं असतो तर मित्रांनो आपला जो ॲव्हरेज नंबर असतो मधातला मिडीयम नंबर तो असतो आपला ए तो ए टाकायचा थ्री हंड्रेड प्लस डी बार टाकायचा आपला काय ती आलेला डी बार असतो आपला सिक्स पॉईंट फोर जे सोल्युशन केल्यानंतर त्याच्यानंतर ते उत्तर आल्यानंतर तुमचं हे उत्तर भेटून जातं हे झालं ॲज्युम मेथड आता राहिलं स्टेप डी मेथड स्टेप डी मेथड मध्ये पहिला बार काढ लागतो यू बार काढण्यासाठी एलिमेंट ऑफ आय यू आय अपॉन एलिमेंट ऑफ युफ आय हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि मीन काढण्यासाठी एक्स बार म्हणजे मीन मीन काढण्यासाठी ए प्लस यू बार जी हा त्याचा फॉर्म्युला आता यू आणि जी कुठं असतं तर इथं पहा इथं असतं जी मी सर्व शिकवलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला याची ते परत माहिती घ्यायची असेल तर मला कमेंट करा मी सांगेलच जी का म्हणजे काय असतं यू म्हणजे काय असतं सर्व झालेलं आहे तर एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू जी हा त्याचा फॉर्म्युला आहे का याचा मीन काढण्यासाठी कुठं स्टेप ड्युअरेशन मेथडमध्ये पुढं आता मीडियन कशी काढतात मिडियनचा एक फॉर्म्युला आहे मिडियन इज इक्वल टू एल प्लस एन टू मायनस सी एफ अफन एफ इंटू एच आता यन म्हणजे हा असतो नंबर ऑफ सॅम्पल यन त्याच्यानंतर यल काय असतो लोअर क्लास इथं असतो आपला लोअर क्लास याच्यामध्ये सगळ्यात दोनशे वीस जो मिडियन असतो मित्रांनो आता मिडियन काढण्यासाठी काय करतात जो हायेस्ट नंबर असतो याच्यामधला जो मिडियन नंबर असतो तोचा हा असतो यल इथं असतो आपला जी मिडियन नंबर तो असतो फ्रिक्वेन्सी त्याच्यानंतर ज्याचा फ्रिक्वेन्सीच्या वरचा जो नाव असतो सी एफ असतो त्याची सर्व किमती इथे टाकायची आणि सोडवायचं मित्रांनो हा झाला मीडियनचा फॉर्म्युला एल प्लस एन अपॉन टू ब्रॅ द्रा, ब्रॅकेट म्हणजे एन अपॉन टू मायनस सी एफ म्हणतात सी एफला आणि F म्हणजे फ्रिक्वेन्सी इन टू हा झाला मीडियनचा फॉर्म्युला आणि राहिला मोड आता मोड काढण्यासाठी एकच फॉर्म्युला आहे L प्लस एफ वन मायनस एफ झिरो अपॉन टू वन मायनस झिरो मायनस टू एच यल म्हणजे आपल्याला मित्रांनो आता मोडमध्ये साहेब हाएस्ट हाएस्ट जो नंबर असतो सर्वात मोठा नंबर तो असतो आपला फ्रिक्वेन्सी मग तिच्यामधला जो पहिला जो कॉलम असेल त्याच्यातला य जो यल आहे तो असतो आपला फोर म्हणजे लोअर क्लास असतो तो फोर असतो त्याच्यानंतर य फोन त्यालाच पकडतात फोर्टीला य फोन यफ झिरो त्याच्यावरती नंबर असतो आणि यफ टू त्याच्या खालचा नंबर असतो हे असतात मोड काढण्यासाठी फॉर्म्युला आता हिस्टोग्राम का असतं मित्रांनो आता हिस्टोग्राम म्हणजे आपण डायग्रामनुसार दाखवू शकतो तुम्ही मॅच पाहत असाल तर मॅच मध्ये एक डायग्राम असते यात दाखवतात दा की कोणाचं रन रेट कसा चालला कोणाचं ॲव्हरेज कसं आहे तर ते दाखवण्यासाठी हिस्टोग्राम दाखवत असतात हिस्टोग्राम मध्ये हा एक तुम्हाला इथे पहा इथं इथे तुम्हाला एक दिसत असेल हे काय असतं याला आपण लाईन क्रिक मार्क म्हणतो क्रिंक लाईन काय असते तर समजून घ्या समजा तुमच्या लाईनमध्ये मध्ये टू फोर सिक्स असे नंबर असेल आणि समजा तुम्हाला माहिती आहे याचा डिफरन्स टू आहे याचा डिफरन्स टू आहे याचा डिफरन्स पण टू आहे मग या टूच्या च्या मागे किती नंबरवर झिरो येणार आहे तर मित्रांनो एखाद्या लाईन वापिस येताना जर झिरो येत असेल तिथं क्रिंक लाईन घ्यायची नाही पण 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 आता इथं डिफरन्स पहा इथं थर्टीन पॉईंट फाईव्हच्या च्या मागे पॉईंट फाईव्ह टूचा चा डिफरन्स आहे इथं इलेव्हन पॉईंट फाईव्ह ते नाईन पॉईंट फाईव्ह चा इथं टू चा डिफरन्स इथं नाईन पॉईंट फाईव्ह सेव्हन पॉईंट फाईव्ह इथं पण टू चा डिफरन्स आहे आता आपण टू टू चा डिफरन्स पाहिल्यानंतर आपल्याला इथं काय भेटलं पाहिजे फाईव्ह पॉईंट फाईव्ह तर, तर मित्रांनो जर इथे झिरो येत नसेल तर क्रिंक लाईन असं दाखवतात की इथे झिरो येण्यासाठी खूप लांब जावे लागते त्याच्यामुळे क्रिंक लाईन डिनोट करतात तर क्रिंक लाईन जर तुमचं मागं येता येता जर झिरो येत नसेल तर तिथं क्रिंक लाईन दाखवतात आता हे असतं आपला स्केल स्केल काढतात शिकारतात आम्ही मागे सांगितलं एक्स आणि वाय एक्स वर जो तुम्ही काय काय एक सेंटीमीटर काय दर्शवता ते तिथे या स्केलमध्ये दाखवायचं असतं आता एक्स बारो इथं तुम्हाला सगळी माहिती दिली असतं हा एक्स बारोवर किंमत टाकायची असते आणि ही वायवर टाकायची आणि तुम्हाला त्याच्यात डिनोट करायचं हिस्टोग्राम खूप सोपा मित्रांनो आता फ्रिक्वेन्सी पॉलिकॉन कसा असतो तोच फक्त तुम्ही जे आपला हिस्टोग्राम दाखवता त्याच्यामधला मिडल पॉईंट घ्यायचा आणि तिथं आपल्याला हिस्टोग्राम पॉलीगॉन दाखवायचं असतं फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन म्हणतो आपण ते काढण्यासाठी पण मी शिकवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता राहिलं पायडायग्राम पायडाग्रामचा एक थिटा म्हणजे आपण थ्री सिक्स्टी थिटाची किंमत थ्री सिक्स्टी असते तीन साठ इथं थी अँगल सेंट्रल अँगल थिटा असतो थिटालचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ स्कोअर इन कॉम कम्पोनंट आहे टोटल नंबर ऑफ स्कोर आहे आणि इन्टू थ्री सिक्स्टी डिग्री आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जे पण क्वेश्चन असतात ते तुम्हाला एक एक क्वेश्चन वाचून यायचं उत्तर द्यायचं असतं याच्यामध्ये तुम्हाला इथं डिग्रीची किंमत दिले असतात कन्स्ट्रक्शनमध्ये किती आलं समजा मध्ये किती आहे हॉटेलमध्ये किती पर्सेंटेज लोक आहे किती डिग्रीमध्ये लोकं आहे ते तुम्हाला काढण्यासाठी इथं डायग्राम दिलेले असते तुम्ही ते शोधू शकता तर मित्रांनो अलजराचे जसे आपण फॉर्म्युले पाहिले तसेच ज्योमेट्रीचे पण आपण फॉर्म्युले पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद